हेलो फ्रेंड्स, होप यू आर ऑल सेफ एंड हेल्दी। वेलकम टू नॉलेज ट्रेजर चैनल। Friends, in today's video, we are going to discuss about 9th Standard Science and Technology Worksheet number 7 of Bridge Course. Reference for this is 8th Standard General Science, Lesson number 5, Inside the Atom. Topics covered in this video is Atomic Structure. Now let us practice the questions. Question number 1, A, fill in the blanks. Proton, electrons and neutrons are the types of a dash in an atom. The answer is proton, electron and neutrons are the types of a subatomic particles in an atom. Atom मतलब protons असुदे, electrons असुदे, neutron असुदे. हे सगळे atom चा subatomic particles आहे. Second one आहे an electron carries a dash charge. Electron मध्ये कोणता type चा charge carry होत असते. तर एन इलेक्ट्रॉन कैरीज ए नेगेटिव चार्ज. नेक्स्ट बी, क्वेश्चन नंबर बी, मैच द फॉलोइंग. इथे दोन कॉलम्स दिलेला आहे, प्रोटॉन. फर्स्ट कॉलममध्ये प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन. सेकंड कॉलममध्ये चार्जेस दिलेला आहे, नेगेटिव चार्ज, नो चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज. ह्याचा आपण मॅच करायचा. तर प्रोटॉन आहे पॉझिटिव चार्ज, सो प्रोटॉनच्या रोमध्ये आपण बी कॉलममध्ये पॉझिटिव्ह आन्सरमध्ये पॉझिटिव्ह चार्ज असे लिहायचा. इलेक्ट्रॉन आहे नेगेटिव्ह चार्ज, न्यूट्रॉन असतात नो चार्ज. क्वेश्चन नंबर 2, A, राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड वॅलेन्सी ऑफ द फॉलोविंग इलेमेंट्स. इथे सोडियम, क्लोरीन आणि मॅग्नेशियम हे तीन इलेमेंट्स दिलेलं आहे, त्याचबरोबर त्यांचा ॲटॉमिक नंबरसुद्धा दिलेला आहे. तर सोडियम आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 11. सो आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसे लिहितो, तर 2.8.1. नेक्स्ट आपल्याला लिहायचं व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सी म्हणजे काय आहे, द कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स टू कंबाईन, किंवा आउटर मोस्ट शेलमध्ये असणारा इलेक्ट्रॉन्स. सो इथे आपण बघितले की आउटर मोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, सो व्हॅलेन्सी ऑफ सोडियम इज 1. नेक्स्ट आहे क्लोरीन. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 17, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असे लिहितो आपण 2.8.7. इथे आपण व्हॅलेन्सी सांगताना 8-n रूल अप्लाय करायचा आहे, कारण जेव्हा आउटर मोस्ट शेलमध्ये 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात, तेव्हा व्हॅलेन्सी फाइंड आउट करण्यासाठी आपण 8-n असे रूल अप्लाय करायचे असतात. n म्हणजे आउटर मोस्टमध्ये असणारा इलेक्ट्रॉनचा नंबर असतात. तर इथे क्लोरीनच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहे, तर आपण 8-n रूल अप्लाय केले तर आपल्याला मिळते 8-7 इज इक्वल टू 1. सो व्हॅलेन्सी ऑफ क्लोरीन इज 1. नेक्स्ट आहे मॅग्नेशियम. मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर आहे 12, तर ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2.8.2 आहे. आउटर मोस्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहे, तर ह्याचा व्हॅलेन्सी आहे 2. नाव लेट अस सी द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3, A, लेबल द फॉलोविंग डायग्राम. इथे एक डायग्राम दिलेला आहे, तर हे डायग्राम आपल्याला लेबल करायचा. तर इनसाइड द ॲटम म्हणजे इनसाइड द सगळ्यात आतमध्ये काय असतात, न्यूक्लियस असतात. त्याच्यानंतरचा शेल आहे फर्स्ट शेल, त्याला आपण के शेल म्हणतो. दुसरा शेल, सेकंड शेलला आपण एल शेल असे म्हणतो. सो असे आपण लेबल करायचा. क्वेश्चन नंबर 4, कंप्लीट द फॉलोविंग टेबल. इथे टेबल दिलेलं आहे, ते आपल्याला कंप्लीट करायचं आहे. तर इथे 4 कॉलम्स आहे. तर फर्स्ट कॉलममध्ये शेलचा नंबर दिलेला आहे, सेकंड कॉलममध्ये नेम ऑफ द शेल दिलेला आहे, थर्ड कॉलममध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दिलेला आहे, फोर्थ कॉलम
रफ साठी म्हणजे आपण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कसे फाइंड आउट करण्यास करायचा तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे ते म्हणजे 2n². सो फर्स्ट कॉलममध्ये आपल्याला दिसते नंबर ऑफ शेल्स. शेल्स नंबर 1 असताना नेम ऑफ द शेल काय आहे, के शेल आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 2 असतात कारण 2n², वेअर n इज द नंबर ऑफ शेल. सो 2 × 1² इज नथिंग बट 2 × 1, दॅट इज इक्वल टू 2. आता नेक्स्ट सेकंड शेल, सेकंड शेलमध्ये सेकंड शेलचं नाव काय आहे तर एल शेल आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स त्यांनीच दिलेला आहे 8 इलेक्ट्रॉन्स, बरोबर आहे का बघूया. 2 × 2² 2² किती 4, 2 × 4 इज नथिंग बट 8. येस. नेक्स्ट थर्ड नंबरचं शेल आहे. थर्ड नंबरचं शेलचं नाव आहे यम शेल आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 2 × 3² 3² इज नथिंग बट 9. सो 2 × 3² मीन्स 2 × 9, दॅट इज इक्वल टू 18. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स थर्ड शेलमध्ये किती आहे, 18 इलेक्ट्रॉन्स आहे. नेक्स्ट फोर्थ शेल आहे. फोर्थ शेलमध्ये फोर्थ शेलचं नाव आहे एन. तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहे, 32. 2 × 4² 4² इज नथिंग बट 16 × 2 = 32. सो दिस इज अबाउट द इन्फॉर्मेशन अबाउट द शेल अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. असे आपण हे टेबल कंप्लीट करायचा. हे झालं आपलं वर्कशीट नंबर 6. सो फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी ह्यासारखे नवनवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. आणि त्याचबरोबर खाली कमेंट करायला विसरू नका. फ्रेंड्स, तुम्हाला तर माहितीच आहे या चॅनेलवरती 10th स्टँडर्डचे सर्व व्हिडिओज अवेलेबल आहे आणि हे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील जे लिंक आहे त्याचा यूज तुम्ही करू शकतात किंवा मित्रमैत्रिणींनासुद्धा देऊ शकतात. सो फ्रेंड्स, आय होप की हे सगळे व्हिडिओज तुम्हाला हेल्पफुल आहे, यूजफुल आहे. सो फ्रेंड्स, लेट अस कन्क्लूड ऑन टुडेज टॉपिक. विल मीट ऑन नेक्स्ट व्हिडिओ विद अ न्यू व्हिडिओ विद अ न्यू टॉपिक. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.